नमस्कार, मी चेतन इंगळे, आपण पाहत आहात MB लाईव्ह बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया टॉप 5 हेडलाईन्स. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अखेर जामीन मंजूर, तब्बल 106 दिवसानंतर तिहार जेलमधून सुटका. भाईंदरमधील अभिनव विद्यालयात करोडोचा खिचडी घोटाळा, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून माजी कार्याध्यक्षांवर गंभीर आरोप. मीरा भाईंदर परिवहन सभापतीपदी भाजपच्या मंगेश पाटील यांचा बिनविरोध निवड, 12 वर्षांनंतर कार्यान्वित झालेल्या समितीपुढे अनेक आव्हानं. मीरा रोड स्टेशन परिसराला फेरीवाल्यांचा विळखा, परिसरात वाहतूक कोंडीची समस्या कायम. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्याबद्दल भाईंदरमधील केविन रोड येथील शिवसैनिकांनी केला जल्लोष. पारंपरिकरित्या फुगड्या घालून आणि मिठाईचे वाटप करत व्यक्त केला आनंद. पाहुयात बातम्यांचे विस्तारित स्वरूप. IMX मीडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानं आज बुधवारी त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला असून पी चिदंबरम तब्बल 106 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर येणार. चिदंबरम यांना IMX मीडिया प्रकरणात सुप्रीम कोर्टानं आज 2 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून न जाण्याच्या अटींवर जामीन मंजूर केला आहे. जामीन देताना सुप्रीम कोर्टानं त्यांना अन्य अटीही घातल्या आहेत. चिदंबरम यांनी पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, या प्रकरणात माध्यमांना मुलाखती देऊ नयेत, तसंच कोणतंही वक्तव्य करू नये, सुप्रीम कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही, चौकशीला संपूर्ण सहकार्य करावं आदी अटींवर सुप्रीम कोर्टानं त्यांना जामीन दिला आहे. तब्बल 106 दिवसानंतर चिदंबरम हे तिहार तुरुंगातून आज बाहेर येणार आहेत. वळूयात पुढील बातमीकडे. भाईंदर पूर्व परिसरातील अभिनव विद्यालयात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या खिचडीमध्ये 1,38,00,000 रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी माजी कार्याध्यक्षांवर केला आहे. या राज्यातील प्राथमिक आणि अनुदानित खासगी शाळेमधील 1 ते 8 विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना आहार म्हणून खिचडी पुरवली जाते. अभिनव विद्यालयात खिचडीकरिता पुरवले जाणारे तांदूळ परस्पररित्या बाहेरील दुकानदारांना विकले जात असल्याचा आरोप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून आतापर्यंत 280 टन तांदूळ अर्थात 1,38,00,000 रुपयाचा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी तक्रारदारांनी स्थानिक पोलिसांनी दाद न दिल्यामुळे ठाणे न्यायालयात धाव घेतली. ठाणे न्यायालयाच्या आदेशानुसार नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात येणार आहे. हे जेव्हा उघडकीस आलं तेव्हा आम्ही पण त्याच्याशी सहमत झालो. दोन गट होते, आम्ही समोरच्या गटाला आवाज उठवला होता आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे कम्प्लेंट कोर्ट मॅटर केस चालू आहे. तिथे त्यांच्या विरुद्ध 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. कोर्टामध्ये याच्या अगोदरच सन्माननीय सदस्य आपला कार्यकारिणी सदस्य अशोक पाटील यांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि कोर्टात ते प्रकरण प्रलंबित आहे हायकोर्टामध्ये. पुढील बातमी परिवहन संदर्भातील. भाईंदर महापालिकेच्या परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक 3 डिसेंबर रोजी पार पडली. सभापती पदाकरिता 12 सदस्यांची निवड करण्यात आली होती. समितीमध्ये भाजपचे 8, शिवसेनेचे 3 तर काँग्रेसच्या 1 सदस्याचा समावेश होता. या निवडणुकीत भाजपच्या मंगेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 79.40 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या मीराबाईंदर शहराची लोकसंख्या तब्बल 14 लाखांच्या घरात पोहोचली असून लोकसंख्या वाढल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तब्बल 12 वर्षानंतर कार्यान्वित झालेल्या समितीला येणाऱ्या काळात अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. पुढील बातमी मिरावड स्टेशन परिसरातील. मिरावड स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी हैदोस घातला असून संपूर्ण परिसरात फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याचे चित्र आढळून येत आहे. स्टेशन लगतच्या परिसरात मार्केट असल्याकारणाने मोठ्या प्रमाणावर लोकांची रहदारी असते. या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी नेहमी पाहायला मिळत असल्याची धक्कादायक बाब म्हणजे वाहतूक पोलिसांची चौकी देखील याच परिसरात आहे. असे असूनही वाहतूक पोलिसांमार्फत अद्यापही कोणती कारवाई या फेरीवाल्यांवर करण्यात आली नसून समस्येपासून कधी सुटका होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वळूयात पुढील बातमीकडे. बातमी भाईंदरमधील केविन रोड परिसरातील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. असाच शिवसैनिकांचा जल्लोष भाईंदर पूर्वेतील केविन रोड नाक्यावर पाहायला मिळाला. केविन रोड या ठिकाणी शिवसेना उपशहर प्रमुख विजय वाळंज, प्रभाग क्रमांक 5 क चे उपशाखा प्रमुख राजेश गुराटे, प्रभाग क्रमांक 5 ब चे शाखा प्रमुख प्रवीण इंदुलकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ढोल ताशाच्या गजरात करण्यात आली. या प्रसंगी शिवसैनिकांकडून मिठाईचे वाटप करण्यात आले.
तुर्तास इथेच थांबूया. एम्बुलेटतर्फे आम्ही प्रेक्षकांना आवाहन करू इच्छितो की तुमच्या आसपास जर चांगल्या वाईट घटना घडत असतील तर आम्हाला आमच्या हेल्पलाईन नंबरवर नक्की कळवा. आमचा हेल्पलाईन नंबर आहे 9920750750. अशा अधिक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि पाहत राहा एम्बी लाईव्ह अनफोल्ड न्यूज.